चला चला तिकडं आलेले बारी बोलायला की राव बोलायला आधीपासून येते मला ओकेजन आता आले ओ अंजली ताई जरा आपण असं समजासनी समजावत बसलो तर हितच रात्र व्हायची हो मग आपण एक काम करूया आपण सगळेजण वेगवेगळे होऊया आणि सांगूया आज त्या मशीनची समधी माहिती राज्याला देणार आहे तेव्हा कार्यक्रमाला नक्की यायचं काय आमचा हे असणे पाठवून देते की हे बरं आहे अहो मग तुम्ही बी देणार ना मग तुम्ही नको तिथं तुम्ही आणि तुमची हे दोघ बी या तुम्ही राज्याला स्वयंपाक लवकर उरकायचा आणि लवकर यायचं काय बघायचं काम आहे तेव्हा नाही म्हणायचं नाही चला चला मावशी राज्याला कार्यक्रम आहे आठवणी ना शिर्या आज मिंचाच्या मळ्यात याच लावणी होणार आहे लावणी काय लावणी हळू कुणाला सांगू नको तुंबडीत कुंबडी करायचंय सगळे लोकशाहीचं काम ज्यादा महत्वाचं आहे वय वय अरे लोकशाहीला मारा गोळी लावणीला या लावणीला जा बघू माणसं तमाशाला बिना झाल्यात काय भानगड रे हे पंड्या तेव्हा आज रात्री कार्यक्रमाला नक्की यायचं आणि तुम्ही तुमच्या मिस्टरांना घेऊन यायचं हा चला येते दुर्गा मावशी इकडे जाऊया आपण दिलेलं मत कुणाला मिळतंय हे त्या माणसाला म्हणजे मतदाराला कळावं यासाठी मशीन आहे तेव्हा तुम्ही या सगळे आपलं मत तुम्हाला नाही सनिधा पण ते आम्हाला मिळालं की नाही कसं कळणार बरोबर कळायला पाहिजे का नको तुम्ही तिथं आल्यास तर तुम्हाला माहिती मिळालो तुम्ही तर काय पाटत सोडून झालाय राव सनिधा आता बघा आपलं असंच आहे चांगल्या गोष्टी असल्या की आपण हात धुवून मागा लागतो तिच्या ठीक आहे येतो या काय वाट बघतो चला येतो आज रात्रीला लावणीचा कार्यक्रम आहे तुम्ही या बरं का ए नार बाबा जा जा बाबा ही बाजी इथं बसल्या हे बाजी आज रात्रीला कार्यक्रम आहे ते मतदान ज्या मशीन वर करणार त्या मशीनची समधी माहिती देणार आहे काय तेव्हा नक्की यायचं मावशी तू बी आणि अगं तू 18 वर्ष पूर्ण झालीत ना हा बरोबर मग मत कसं घालायचं काय ते समजा सांगणार यायचं नक्की हा काय ग होय बायकांचं मतदान जास्त झालं पाहिजे यंदाच्या वेळेस काय सगळ्यांनी यायचं आठवणी ना चल दादा या काय संध्याकाळी यायला लागते तिथं तर काय करणार तिथे येऊन ते तिथं आल्यावर कळलं काय करणार आणि लोकशाहीचा कार्यक्रम आहे यायला लागते बघा चला आज रात्रीला याच मिंचाच्या मळ्यात लावणीचा कार्यक्रम आहे लावणीचा लावणी बोलते तुम्हाला म्हणून सांगतो लावणी ठेवले मस्त पैकी मजा करूया टन 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 टिंगिनिंग 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 लावणी नाही जमणार का ते अरे जय किसान पॅनलच्या कार्यक्रमाला जाणार आहे लोकशाहीचा कार्यक्रम आहे टोप्या फेट उडवाय सोडून कुठं आंबत बसताय हे बघा तुम्ही या लावणीला नाही बाबा एवढा चांगला कार्यक्रम सोडून तमाशाला कोण येणार हे बघा टांगायचं काम केले बाकी तुम्ही ठरवा एक चल पिंट्या तू जाणार त्या कार्यक्रमला नाही रे बाबा असल्या कार्यक्रमला कोण जात कोण आना कोण आना बोल कुठे चाललाय घराकडे चाललोय ते नाही पाचवी काय रे का तुम्हाला कसली बोलू नका कोणाला राज्याला मिंचेकराच्या मळ्यामध्ये लावणे तुम्ही जाणार का नाही तिकडं
छे अंजली वहिनी कार्यक्रम ठेवलाय तिकडे जायचंय मला. तमाशाला कोण जाणार? मी बी तेच म्हणतोय बघा, तमाशाला कोण जाणार? अंजली वहिनीच्या कार्यक्रमालाच गेलेलं बरं. बर चला निघतो मी. या तमाशा म्हणजे लय भारी चानस गावलाय आपल्याला. अरे लोकांनी भुलवाला लावून आणलं, एक नंबर जबऱ्या काम केलं. तुम्ही बापू आपलं काम एक नंबर जबऱ्याच असतंय. दादा एक नंबर विंबर काय नाही, सगळा फिअस होणार आहे. कस झालंय चा? आता चहा कसा होणार? तू एवढं मोजून मापून चहा पत्ती टाकतीस, साखर टाकतीस, म्हणजे रोजचा सारखा चहा होणार ना. सपाक लय साखर टाकल्यावर शुगर होती माणसाला, म्हणून सपाकच चहा प्यावा. बापू बघितला काय, जेवण आणली का तर ब्लड प्रेशर, आणि चहा सपक का तर डायबिटीज. रोग लांब ठेवण्यात एक नंबर आहे बरं का आमची बायको. ते गायकवाडाचा रोग मी हीच लांब ठेवणार आहे. अरे ठेवायलाच पाहिजे, माझ्या रेणूचं माझ्या मन. हे गावाला सांगा, मला सांगून काय फायदा आहे. पप्प्यादा थांब की जरा. सुरेखा ताई झालं कौतुक करून झालं तुमचं? या आता आत जावा आणि चहा प्या. आणि मी सांगितल्याशिवाय बाहेर यायचं नाही. निघ निघ. हे काय रे तोंड का पडलं तुमची, कसला फियास्को? हे आपल्या लावणीचा. अरे ते का म्हणून? अहो गावभर आम्ही दोघ तांगड्या तोडल्या, सगळी अंजलीबाईच्या कार्यक्रमात जाणार आहे म्हणतात. अहो एक सुद्धा माणूस लावणी यायला तयार नाही. काय म्हण, लोकशाहीच्या कार्यक्रमाला जाणार आहे. बघितलं का बापू बघितलं, ही अंजली कशी गावाला भजनाला लावा लागले. ते इथं लावणीचा झणझणीत रस्ता सोडून लोकशाहीचा आंबील पाच आल्या गावात. अरे तमाशाची गोडी या शहरात आलेल्या बाईला काय कळणार? काय तर गावातलं वातावरण बी आळणी करून सोडलं या बाई. हो बापू आपला सगळा कार्यक्रम फ्लॉप आहे, कोण येणार नाही, त्याचं काय करायचं? होय नाही नाही म्हणायला लागले सगळी. नाही नाही काय नाही नाही, कार्यक्रम व्हायलाच पाहिजे, पैसे वाटल्यात मी. अरे पैसे मोजलायच नव, मग होऊन देखील लावणीचा कार्यक्रम आपण बघू. गाव गेलो तुम्ही? हो बापू आपण लावणी बघायला पैसे मोजले नाहीत मी, गावातल्या माणसांच्या काळजात हात घालायला पैसे मोजल्यात. लावणी व्हायलाच पाहिजे. अहो पर सगळे नाही म्हणले त्याचं काय? काय करायचं? काय बापू सुस्तय का? काय काय सुस्तय का? हे देवा हे बघ, माझ्या आबरूचं खोबरं करू नकोस रे. संधी तयारी झाल्या, लोक तेवढं लावणीला येऊ देत बाबा, माझा कार्यक्रम व्यवस्थित पार पडू दे. या लोकशाहीला काय बी करून सुरुंग लागलाच. अहो आजचा कार्यक्रम विशेष आहे बघा, तेव्हा लय भारी झाला पाहिजे. विशेष नाही हो, साधाच तर आहे. अहो आपण एकमेकांचे हेरत होत आहे, पण कार्यक्रम एकत्र करतोय म्हणल्यावर विशेषच की. हा मग आहे विशेष, विशेष आणि महत्वाचा सुद्धा. बर ते ना, आपण कुणाला मतदान करणार ते कळणार मशीन आहे ना होते. हो हा नाही म्हणजे असं मशीन प्रेमासाठी बी पाहिजे होत बघा. काय का? म्हणजे बघा आपलं प्रेम आपल्या माणसाला बरोबर जाते का नाही याची खात्रजमा झाली असती हो, म्हणून म्हणलं. काय झालं? मला माहितीच नव्हतं. काय की तुमच्या आयुष्यात अजून कोणीतरी आहे म्हणून? हो नाही नाही कोणी पण नाही, तुम्हीच आहे की फक्त. नाही नक्की आहे कोणीतरी. अहो नाही नाही अहो कुणी बी नाही, पण हे असलं खुळ कुठनं शिरलं तुमच्या डोसक्यात? कुठनं म्हणजे? आता तुम्हीच तर म्हणालात ना तुमचं प्रेम कोणाला जात आहे हे कळणारं मशीन हवंय म्हणून. असं मशीन तेव्हाच लागतं जेव्हा एकापेक्षा जास्त उमेदवार असतात. नक्की तुमच्या आयुष्यात कोणीतरी अजून आहे. नाही नाही अहो माझ्या आयुष्यात फक्त तुम्ही एकाच उमेदवार आहे बघा. नाही मशीन पाहिजे असं उगाच नाही म्हणालात तुम्ही. नाही नाही
ते मला नकोय असलं काय मशीन बिशीन. मला माहित आहे माझं प्रेम कुणाला मिळतंय ते. कुणाला सांगा ना, कुणाला हसताय काय, सांगा कुणाला. तुम्हाला म्हणजे तुम्हाला आणि तुम्हाला. अहो तुम्ही एकच प्रेमाचा उमेदवार आहे माझ्यासाठी आणि ते कवाच बिनविरोध निवडून आलंय. माझं जे काय प्रेम आहे ते फक्त तुम्हाला आणि तुम्हाला. माहितीये मला, माझ्यासाठी सुद्धा तुम्ही आणि तुम्हीच फक्त एकमेव प्रेमाचे उमेदवार. कोणी एक बरं झालं की नाही, तेव्हा ते सातवी पाचवी अट नव्हती, नाही तर माझा फॉर्म कवाच बाद झाला असतो. बरं आहे का की ते आज ही गुलाबी रंगाची साडी घाला बघा, एक नंबर दिसते तुम्हाला. ठीक आहे, हीच घालते. आणि हो आता तुम्ही पण पटकन आवरून घ्या, सगळे यायच्या आधी आपल्याला पोहोचायला पाहिजे तिथे. होय पण आठवणीने हीच साडी घाला. हो हीच घालते, जा ना आता. अहो मी काय म्हणतो तुम्ही आवरा की आपण मिळूनच जाऊ. उगाच काहीतरी बोलू नका, पोहोचलं तुमचं प्रेम. अहो ऐका की सांगत जाऊ की मिळून. जा जा जा. चंदे चंदे चल बाई लवकर, किती टाइम लावत्या की नाही खरंच. चल 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 चला ताई साहेब. चला काय चला, छत्री कशाला घेतल्यास आता. अहो आता आपल्याला कार्यक्रमाला जायचं नाही का. अगं रातांधळे जरा बाहेर बघ, ऊन कुठं दिसतंय तुला. अहो ऊन आहे पर वारा पाऊस आला तर. काय ढेकाचा वारा पाऊस येणार आहे, खरं खुळ्या डोसक्याचीच बघ तू एक. ऊन वारा पाऊस, ऊन वारा पाऊस, ऊन वारा पाऊस सोसून आम्ही या दौलतवाडीची सेवा करू, त्यांच्यासाठी काबाड कष्ट करू. लाईन भारी मिळाला की नाही भाषणासाठी. हा पप्पाचा मालगा पप्पा. ए अगं म्हणजे बघा की कार्यक्रमाची समजे आयडिया त्या मास्तरनीची आणि तुम्ही भाषण करणार. चंदे माणसाकडं का नाही आयडिया लय ठिकाणं असत्यात, पण त्या पुऱ्या बी करता आल्या पाहिजेत. आता आमच्या पप्पांचा माणूस येणार आहे म्हणल्यावर यो कार्यक्रम आम्ही अरेंज केला असं म्हणणार. यो कार्यक्रम आमच्याच नावावर होणार ग. आमचा तुमचा नाही, आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम आहे. अजिबात नाही, माणूस आणि मशीन आम्ही बोलवलंय. आयडिया अंजली वहिनींची होती काय का असं ना, पण कार्यक्रम आम्ही अरेंज केलाय ते ध्यानात असू द्या. आईजीच्या जीवा बाईजी. ठीक आहे एक काम करतो, आत्ताच्या आत्ता फोन लावतो आणि यो कार्यक्रम कॅन्सल करायचा असं सांगतो. लई शायनी म्हणून हा करतो, दोन दिवसांनी दुसरा माणूस आणतो आम्ही. एक मिनिट सुरज भाऊ, एक मिनिट. आता उगाच क्रेडिट घेण्यावर वाद नको. जाऊबाईंनी त्या माणसाला बोलवलंय म्हणून हा कार्यक्रम होतोय हे खरंय बघा, पण कार्यक्रम लोकशाहीसाठी होतोय त्यामुळे सगळ्यांनी मिळून करूया. आऊ जाऊबाई हेच आम्ही समजून सांगायलोय, पण यांच्या डोसक्यात आज काय शिरणच झालंय बघा. तुझ्या डोसक्यात जे शिरले की नाही ते बाहेर काढ पहिलं. काय बाहेर काढ, भांडू नका. चला 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 राणा भाऊजी. नाचू, मी एकटा नाचू इथं, कोण दिसत नाही तुला. कशाला माझा झालायस मग. सेटिंग करलं दादा. सेटिंग करतो खर. वाढ के लवकर. आज एवढं लवकर जेवण. लोकशाहीचा कार्यक्रम आहे, वाढ लवकर. अहो मी बी येणारच की. तू मतदार आहेस, मी मेंबर आहे मेंबर, त्यामुळे मला लवकर जायला पाहिजे. हा हे बी खरं आहे, आत्ता वाढते लगेच जेवण. हा वाढ 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 वाढ. या डे मी जातो ग. हा वाट बघत बसू नकोस. अरे अवघ्या एवढ्या कडबडीनं कुठं चाललायस. अंजली वहिनींचा कार्यक्रम आहे, तू पण आवरण कार्यक्रमाला ये. इलेक्शन झाल्यावर लगेच तेवढं करून घे बाबा, निवडून आला असता निदान पोरींची रांग तर लागल. इथे एक मिळे ना आणि रांग लागते म्हणून. कार्ड का सुधरायचं नाही.
थांबा दोघं एकत्रच जाऊ मिळून. मी तात्याकडे जाऊन येतो, झेरॉक्स मशीन बिघडलंय त्यांना सांगून मी येतो. तू पुढे मी येतो. तात्यांना पण सांगा कार्यक्रमाचा. लोकशाहीचा कार्यक्रम आहे. तात्या किती बडबडते तुला माहित आहे ना. ते काय नाही, दोघं एकत्र जाऊ मिळून. बरोबर, ठीक आहे, आवर लवकर. दौरा पण माझा सुरया. ते लोकशाहीच्या कार्यक्रमाला तू कुठे? अरे मारदा, मी पण लोकशाहीच्या कार्यक्रमाला. होय काय, मी बायकोला घेऊन येतो, सगळं जायचं म्हटल्या. बाबा, माझी पण बायकोतीच म्हणली, मला घेतल्याशिवाय जाणार नाही. बर, मी तिला घेऊन येतो. बर, मग भेटूच आपण तिथं. बरं, येऊ काय? हा, चल चल. ऊन वारा पाऊस सोसून आम्ही लोकांच्या कल्याणासाठी दिस रात झटू. निवडून द्या. हो ताई साहेब. आणि बिंदास राहावा. अहो ऐका. थांब ग. अहो ऐका की. काय झालं? अहो, या चार बायका सोडल्या तर कोण काळ कुत्र बिना झाले. आणि तसं बी या चार बायका काय तुम्हाला वोट देणार नाही, ही गॅरंटी आहे बघा. तुला कोणी शांतपणा करून बोलायला सांगितलं ग? अहो तसं नाही, तो कार्यक्रम तुम्ही अरेंज केलाय का नाही मागच्या सभेला, ते म्हातार. आणि या सभेला बघा, या चार बायका. अग, येत्याल. भाकर खाऊन झाली की नाही की समधी येत्याल बघ. तसं बी जेवढं लेट येत्याल का नाही तेवढं चांगलंच आहे, तेवढंच आम्हाला जरा भाषण पाठ करायला टाइम मिळेल. ताईसा, ऊन वारा पाऊस सोसून आम्ही लोकांच्या कल्याणासाठी. अंजली बाई, या गुलाबी साडीमध्ये तुम्ही लई भारी दिसताय बघ. मला काही भारीच वाटत. तुम्ही कसं बी भारी दिसताय म्हणणार म्हणणारच की. आता तुम्ही तुमचं प्रेम जरा कंट्रोल करा. आणि माणसं काय येत नाही बघा ना. येतील हो, तोवर आपण बोलू की. अजिबात नाही, आता आपण विरोधक आहोत. तुम्ही तयारी बघा, जा जा तयारीला. ऐका की, जा लवकर. सुरेश भाऊजी, अहो अजून कसं आली नाही संधी जण. अहो भाकर जाऊन येतील की. अहो भाकर खायचा टाइम कवाचा संपला, आता पुत्र संधी आय पाहिजे होती बघा. खरंच आहे म्हणा. हे घ्या. काय ग धुरपा मावशी, मेंबरनीच असं उशीर आलं तर कसं चालायचं? अगं, मी पण सगळ्या इथल्या बायकांना घेऊन येणार होतो, पण त्या त्यांच्या नवऱ्याची वाट बघा लागल्यात. प्रत्येक जणींचं नवरं काय नाही काहीतरी कारण काढून बाहेर गेल्यात. म्हणजे अगं, सगळी काम आवरून येणार, पण बायका सगळ्या म्हणल्यात प्रत्येक नवऱ्याच घेऊनच येणार संघ. हो, तसंच सांगितलंय आम्हाला, म्हणून त्या सगळ्याच वाट बघायला लागल्यात आपल्या नवऱ्यांची. राणादा, कुठे गेली सगळी माणसं? होय की. बापू, हो बापू, तुम्हाला फेटा बांधायचं काय? ए, मी फेटा बांधत नाही. हो, तुमच्यासाठी नाही, माझ्यासाठी म्हटलं. तू कवापासून फेटा बांधा लागला रे? अहो कायम नाही, लावणी पुरता. म्हणजे लावणीला फेटा उडवाय ना काय? मी तर टोपे आणल्या बाबा, चिट्ट्या वाजून कवा बी टोपा उडवल्या सोपं. ते फेटा उडवून कवा बांधत बसायचं. होय होय, त्यापेक्षा टोपी उडवायची आणि जिलून पुन्हा डोक्यावर ठेवायची. ए सुक्काळीच्या नो, मी 70,000 काय तुम्हाला फेटे उडवायला पाहिजेत म्हणून खर्च केला नाही. इथं जीव जळालाय माझा. पप्या, हे पप्या, लई जळत असल तर सुरेखा वहिनीची फोन करून तू विचार की. विंचा तुझा बुद्धीवच खेळ. चिमणी एवढा जीव आहे त्याचा पटणीशी जाईल. अरे बघा बापू, इथं माझं पैसे खर्च वाल्यात. कशाला ठेवलेला लावणी मी? कशाला ठेवल्या? याला फेटा उडवायला पाहिजे, याला टोपी उडवायला पाहिजे म्हणून ठेवल्या. काय काय कप्याचा बापेला? कुठे आहेत माणसं? कुठे कुठे माणसं? तुला फेटा पाहिजे पप्याला? ते लावणी इथंच आहे. होय, सुरू झालं नाही अजून. तुम्ही आल्याशिवाय कसं काय लावणी चालू होईल? सुरू झालं नाही ना अजून. अहो तुम्ही आमचं मतदार, तुम्ही आल्याशिवाय कसं काय चालू होईल? या या, आत या तुम्ही, या. भवानी झाली बाबा.